आज 24 तारीख 24 जुलै 2021 आम्ही मुंबईला चाललो पुण्यावरून आणि वर्ल्ड वाईड डेमॉन्स्ट्रेशन चालू आहे अगेन्स्ट मँडेटरी व्हॅक्सिन लॉकडाऊन आणि हे मास्क मँडेट आणि सगळं जे काही चाललेलं आहे सोशल डिस्टन्सिंग वगैरे त्याला काही अर्थ नाही आहे. जो पीक गोष्टींवरती आधारभूत आहे अशा गोष्टींच्या अगेन्स्ट प्रोटेस्ट करण्यासाठी आम्ही मुंबईला चाललेलो आहोत. मँडेटरी व्हॅक्सिनेशन, मँडेटरी मास्क, मँडेटरी लॉकडाऊन या सगळ्याच्या विरोधात आपण प्रोटेस्ट करतो आहोत. मुंबईला आपण सगळे एकत्र चाललेलो आहोत. मी ओळख करून देतो, हे आहेत विनायक रायकर, कामगार सेवा या संस्थेचे संचालक आहे, वैभवी अग्रवाल, सुभाष कोविदे आणि त्यांचे साथी. मी गाडीवर कामधेनु सेवांच्या गाडीवरती जे नोट बघितले त्याच्याबद्दल रायकर सांगतील काय त्यांचं म्हणणं आहे. कोरोना हे 100% मेडिकल रॅकेट आहे, 1% पण त्याच्यामध्ये कमी जास्त करू नाही शकत आपण. संपूर्ण जगातली वॅक्सिन विरोधी मंडळी आज स्वतःच्या घरातनं बाहेर येऊन रस्त्यावर उतरत आहेत आणि त्यानिमित्ताने जगातल्या सगळ्या लोकांना आपली जी एकजूट आहे ती दिसणार आहे आणि सगळेजण कोरोना मेडिकल रॅकेटच्या विरोधात प्रदर्शन करणार आहेत. ये प्रोटेस्ट जो है ना, ये आजादी के लिए है कि जे लोकांवर जबरदस्ती मास्क लावण्याचे जे आमच्यावर सक्ती करतात आणि मँडेटरी वॅक्सिन जे करत आहेत त्याच्या विरोधात हे आमचं आंदोलन आहे. हमारी सारी आजादी छीनली गई है, ट्रॅव्हल करणे की आजादी, सांस लेने की आजादी, बॉडी की जो हमारी ऑटोनॉमी है, स्वतंत्रता होती है कि हमें हमारे डिसाइड करना चाहिए हमारे शरीर में क्या जाता है. आज के हमें वैक्सीन फोर्स किया जा रहा है, गवर्नमेंट बोल रही है वॉलंटरी है तो भी सब साइड से कोवर्शन चल रहा है. लॉकडाउन ना वायरस का सोल्यूशन है ना कभी रहा है, वो लोग आज की सबका आज हमारे साथ. Government has forced us to live in fear, so we are living in our homes and we are not having a life. फक्त विचार मांडण्यासाठी पण आम्हाला फ्रीडम नाहीये. वैक्सीनेशन अच्छा है कि बुरा है वो हमको डिसाइड करने दो. अगर वो अच्छा है, जिसको कवच चाहिए वो कवच लेगा, मैं बिना कवच के मेरी बॉडी फाइट कर सकती है तो मुझे ये फ्रीडम दिया जाए कि मैं अपने डिसीजन खुद लूं. फैक्ट्स नॉट फियर, चॉइस नॉट फोर्स. मुझे क्यों जबरदस्ती किया जा रहा है, मेरे बच्चों को क्यों जबरदस्ती किया जा रहा है. वैक्सीन के लिए बीमारी लाई गई है, बीमारी के लिए वैक्सीन नहीं आया. इस वैक्सीन को लेने के बाद भी बहुत लोग मर रहे हैं. डॉक्टर और हॉस्पिटलाइजेशन के नाम पे सिर्फ हमको डराया जाता है. एक वायरस हमें कुछ नहीं कर सकता, मिले तो वायरस हमारे बॉडी में है विच आर यूजफुल ऑल्सो. ये वायरस जो है इसके नाम पे फर्स्ट वेव, सेकंड वेव, थर्ड वेव टेस्टिंग को मैनिपुलेट करके और डेथ सर्टिफिकेट को मैनिपुलेट करके पूरा ये जो षड्यंत्र है वो चल रहा है. वैक्सीन के नाम पे लोग सेकंड वेव, थर्ड वेव वैक्सीन की वजह से जो सब वायरस म्यूटेट हो रहा है, मीडिया सब झूठ फैला रहा है. लोग जो है बेरोजगार हो रहे हैं, लोग आत्महत्या कर रहे हैं. लोक चांगले सुशिक्षित, मोठे हाय पगार घेणारी लोक रस्त्यावर आलेली आहेत. अजूनही सरकारला वाटतं की लोक चालले त्यांचं व्यवस्थित चाललेलं आहे, कसं चालणार. जिसने वैक्सीन लिया तो उसको ज्यादा प्रिव्हिलेज मिलेगा, जिसने नहीं लिया उसको नहीं मिलेगा. ही जी जबरदस्ती चालली आहे, स्वातंत्र्य सगळ्यांना आहे, सगळ्या प्राण्यांना आहे, तर मानवांवर ही जबरदस्ती का. ना मीडियाने बताया की ये बहुत बड़ा डेंजरस पॅन्डेमिक है, वैसा नहीं है. Thank you.
is a normal influenza disease, or virus. But right now, COVID is given such a priority. Okay, it begs the question: does it really exist? Trial and error, kab tak chalte rahenge? ये टेस्टिंग कब तक हम लोग क्या एक कोई गिनी पी गए क्या? तो लेट अस टेक द डिसीजन ना कि हमें हमारी जान कैसे बचानी है। ये वायरस सब बकवास है।